अनु आणि बाबा एका टाटात आहेत जाऊ असं नव्हतं तिला भारी वाटतंय ना पण आईज आम्ही आता पोहोचलोय पंढरपूरला फायनली. ए अनु या इकडे चल. अनु आमची रागावली. अनुला आम्ही गाडीतून आकलले म्हणून बोलत नाही आमच्याशी. बाबा आणि बाबा तिथे गेले मंदिरात सॉरी नदीवर पाय धुवायला. आम्ही तिकडे चाललोय तिकडे मंदिर आहे ना मंदिरात पाया पडू तिथं आम्ही हात पाय धुतो. बघा ही शॉप आता तीन तीन आता चार आहे चार दोन झाले हा एक तिथं बघा किती भारी वाटत. हाय गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आज मी आणि अनुष्का आहे रेडी झालो आहे तर रेडी झालो आहे म्हणजे आम्ही कुठेतरी चाललो आहे. तर आम्ही कुठं चाललो आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेनच. तर आमची पॅकिंग पण झाली आहे आणि आम्ही माझ्या आईबाबांचा वेट करतो आहे कधीशी येत आहे. तर थांबा आता आई पप्पा पण आलात आता निघतो आम्ही. उशी झाला आम्हाला. चला चलो. सावरगावच्या इथं हडप हडप वडापाव आम्ही नाही उतरत उतरणार होतो पण गाडीतच घेतो वडापाव खायला. आणि जा फिरा सोडा ना आपल्याला बाई टाकली अनुष्का. अनुला सांगतो जा त्यांच्या गाडीत बस तरी नाही. चल ग अनु जिरा थोडा अनु जिरा सोडा घेतला अनुष्का येतो हे दाखव जिरा सोडा. बाबूने तिथेच मी चहा घेतली आई घ्यायला तरी पटे पिऊन नाही निघला काहीच खाला मग त्या ऍडव्हान्स आहे लवकर उठा जा ना ताईला औषध द्या. नेरडी नुसती थोपाला काम करेल. जा तू त्यांच्या गाडीत जा. आता आल्यात आमचे वडापाव. अनु कसा आहे वडापाव सांग ना. तिकडे आईने येते चहा प्यायला काही वाट थोडा तिकडे मी खाते जरा गरम आहे ना म्हणून नंतर तिला येईल असती भूक लागे अनुला. बघा बघा हात दाखव कशी बसली
करत असेल बरं झालं मी यांच्या घरी नाही आलो आता. अरे पण तुम्ही नीट सांगायचं ना. काय सांगायचं? इथं आव ना तिथं आव. तुम्ही चुकीचा ऍड्रेस देता. अनुला बरा झाला असेल का ना अनु तिला जेवायचा नाही तिला नाश्ता असा चटर मटर खायचंय. चटणी होय तुला चटणी 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 पण टाकले बघ. नाही घेतली आम्ही. काय घेऊ गारीन? काय घेऊ गारीन? नुसतं बोर होतो. तुम्ही आज तर गारीन बरोबर करायला तर होता ना टी. जेवायला बसलो आम्ही. अनु आणि बाबा एका टाटात जेवायचा नव्हता तिला. पप्पा इथे बसलो. एक 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 टाटात एक एक जण ताई आणि आई एक टाटात. जेव झाला याचं जेवण दोन घेत जर आपण काढत राहून जेवलं का तीन वाजले असते. आता तुमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही चाललो 4 वाजले. अनुला आम्ही पाठवले बाजूच्या दुसऱ्या गाडीत. दोन जॉईन केलं बघा ना ते कसं ट्रॅक्टर 40 किलोमीटर 50 मिनिटात पोहोचू. 50 मिनिटात 6:30 असते. 6:22 दाखवते मॅप मध्ये. 6:30 पोहोचू. तिथे चहा पिऊ आता. आता मध्ये कशानुसार टाइमपास करायचा. 40 किलोमीटर तर आहे. झाडा लागूनच आहे. तिथं जाऊ पण नाही शकत. पण किती मोर आलाय बघा ना. एवढं आंबे ते बघ किती छोटे आला. किती छोटे छोटे आहेत ते. आतमध्ये वाटते द्राक्षांची. द्राक्षांचा मळ आहे. द्राक्ष किती ती मळ लावलं. ऊस मध्ये भात लोक द्राक्ष आले. हा आतमध्ये नजर लागते ना. ही नदी चंद्रभागा. पण आहे यावेळेस पाणी. तिकडं मंदिराच्या इथे गेलो समजेल पाणी आहे का नाही. आता मंदिराच्या इथे जायला लागेल. विचारलं का त्यांनी रस्ता ते पुढे गेलं. हाडबीड बोल नको का.
गाइज आम्ही आता पोहोचलोय पंढरपूरला फायनली. ए अनु ये इकडे चल. अनु आमची रागावले. अनुला आम्ही गाडीतून आकलले म्हणून बोलत नाही आमच्याशी. किती जातले तो? 6:30 वाजता आम्ही पोहोचलो. काय 6:30 पोहोचलो आम्ही. 8 आणि 9 तासाची ट्रॅव्हलिंग करून फायनली पोहोचलो. ए चला. ए अनुष्का चल ना. मोबाईल नेऊन देतात का रे आतमध्ये? नको घेऊया बघू तिकडे. चल चल सॉरी चल. अनुष्का मात्र आहे. चल अनु मी पाटील आहे तू मात्र आहेस. चल अनु चला. अनु इथं हार्टबीट नाही करायचा बिचारी. बोलत नाही आमच्याशी का ग अनु? नदीवर चाललंय. नदीवर अनु देवाच्या नदीत जरा एक दोन बुट काय म्हणतात काय मारता ना इथे काय? हा बुऱ्या मार. सांग देवा मला अक्कल दे. अनु कुत्रा बघ. अनु कुत्री बघ. आई तर आई पकडा त्यांना आई ना. आई पकड़ तू देख रहा. गर्दी तो नहीं वाटत. मंदिर मस्त दर्शन भेटला पाहिजे. आता इथे तर नदी वर गर्दी नाहीच आहे. होड्या वगैरे सगळ्या आहेत. हा किती भारी वास सुटले वा धूपचा ना. चला तुम्ही चला. कशाला मला मारायचंय? चला चला. आणि तुला माहित आहे इथं ना आम्ही आलेलो ना ऋषाली मी सोनाली मावशी तेव्हा ना आम्ही इथं आलोच नव्हतं अंग करायला. तिकडे बघ मंदिर बघ. खाली बघ. खाली खाली बघ काय काम आहे. वास बघ कुठे या बघ. काय सांग काय सांग. हे बाईया शेणी ना. शेणी असं कापलं इथं हो ना. वास हो ना. तुम्हाला सांगू होतं ना लावायला पप्पा. तुम्ही ऐकता का माझ्या पप्पाचा कधी? हा कधी ऐकता? कधी ऐकता? सगळं माहित आहे का बाबा? बसा ऐकायचं तसा जरा. कोणचा आता तिथे कुठे चालले? नदीचं पाणी येतो तिथपर्यंत मग. अरे खरं बाबा आणि पप्पा तिथे गेले मंदिरात. सॉरी नदीवर पाय धुवायला. आम्ही तिकडे चाललो. तिकडे मंदिर आहे ना. मग मंदिरात पाया पडू का तिथं आम्ही हातपाय धुतो. कुठं? हा पक्ष्यांचा थवा बघा किती भारी आहे. अनु कसं वाटते तुला पंढरपूरला येऊन? मंदिर नाही मंदिर आत आत आहे. बरे. हा हा माहित नाही कोणतं मंदिर बघू. चल ना गेलं समजेल ना. तुला कसं वाटतंय अनुष्का पंढरपूरला येऊन? हा सगळ्या म्हाताऱ्यांच्या सोबत कसं वाटतंय? काय ग अनुष्का म्हात्रे हाऊज युअर फिलिंग? हा कुंडलिकाचं मंदिर तिथं आहे ना. मस्त भारी पाणी आहे. चला परत धुवा. चला तिथं चला. आता पण धुवा. परत धुतलं त्यांनी पप्पानी आणि बाबाने धुतलं तिथं आधी. लावून देते जरा तिथे गेल्यावर.
हो ना बात जायचंय दिव घ्यायचं का बघा ही सपा आता तीन तीन आता चार आहे चार दोन झाले हा एक तिथं बघा किती भारी वाटत चंद्रभागेच्या तीरी आलो ना तिघीना पडू देत मग आपण जाऊ इथं काढायचं आपल्याला मम्मीला आईला थांब ना म्हणतर आपण दोघी तरी जाऊ ना घेतलं बाय धर आमची आणि फोटो पण काढ आली आली गणेश शिवस्वामी 101 रुपये देवगी धन्यवाद आई वडिलांच्या नावाने दानदर होता आय रे आता वरती चढायला आता मी चाललोय विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गर्दी तरी वाटत नाहीये बघू आता पुढे गेल्यावर समजेल गर्दी आहे गाय हा सॅटर्डे संडे आहे ना म्हणून गर्दी Thank you.
गाइस आमचं फाइनली दर्शन आलोच आम्ही आताच आलो दर्शन चहा पिण्यासाठी थांबलोय आम्ही इथे गुळाचा चहा पिण्याचा पंढरपूरचं नाव घे बस इथे चार पाच दिवस राहील गाईज आम्ही आता निघालोय पंढरपूर वरून त्यांच्या जवळ दे त्या घेतील चल त्यांच्या जवळ दे मग त्या घेतील त्यांच्या जवळ गाईज आम्ही आता निघालोय पंढरपूर वरून तुळजापूरला गाडीत आमचं थोडासा स्नॅक टाइम चाललाय कुरकुरे पास्ता इथं मुगाची तेल खायला घेतले आता आम्ही निघालो पंढरपूर वरून आता तुळजापूरला चाललो हाय गाईज चालाय आमचं हाय गाईज हाय गाईज आम्ही आता बोलत आहोत शडप आम्ही आता ना तुळजापूरला चाललोय पण आता आम्ही जेवणासाठी थांबलोय हायवेला कारण तुळजापूरला जातो आता आम्हाला 11:30 होतील आणि मग जेवणाचा पण टाईम निघून जाईल म्हणून आता आम्ही जेवण घेतोय आणि वैतकले आणू इकडं मग नाही गोळी खात खाल्ली का गोळी आज इथं थांबलो आम्ही आता हॉटेल अशोका नाही तो थंडी असते आलू चालले आतमध्ये बघू आता कसं आता एकदम चल काय काय पाहिजे तो पाणी मोबाईल मेनू कार्ड गाईज आमचं सगळ्यांचं डोकं दुखतंय आता आम्ही काहीतरी ऑर्डर करतोय व्हेज काय खाऊ काय समजत नाही आणू काय पाहिजे आणूला पनीर पाहिजे आणि हो आधी आम्हाला व्हेज वाल्याला सांगा ना काहीतरी आणू तर तोंड बघ वैतागली ती मीठ आहे नाही आणलं घरची येईल गे तुझी पनीरची भाजी बाबा पनीर चाहिए ना अशी लाईट लाईट दिसते आणू या असं काय दिसतंय या तुम्हाला बाकी दोन घ्या काय रे पनीर क्रिस्पी बघ कशी पनीर चिली ना रंग ना रूप या पनीर चिली ला टेस्ट करून समजेल कशी लागली अगं गेला आणू त्यातली टेस्ट करून जरा टेस्ट कशी लागते बघू जरा ठीक आहे आणू कशी आहे खाऊन दाखव सांगितलंय बाबो लय डेंजर लागते हा डायरेक्ट नुसतं खाऊन सांग ना कसं लागलाय पनीर नको चांगले भाजी ग्रेव्ही पण नुसती खारट लागते बघू दुसरी पनीरची भाजी कशी येते भेंडी मसाला आहे बाबा हा पण लय डेंजर तो पनीर टिक्का मसाला आहे हिला पनीर चिरी पाहिजे होती ना आणूला मग घेतले ना खायला पप्पा घ्या तुम्हाला पनीर बनवली पनीर चिरी नीट नाही गेली आपल्या की नाहीच आहे बाबा घ्या आणू खाणार आहे का भेंडी काय म्हणतो नाही भेंडीची ग्रेव्ही चांगली आहे मस्त आहे ग्रेव्ही
आता खातो पनीर टिक्का मसाला। हो कसा लागतो हा? पनीर टिक्का मसाला पण चांगला आहे, पनीर चिली नाही फक्त। ए ए घाणेरडे आता मी जेवतो नंतर भेटूयात। गाईज आमचं जेवण झालंय आणि आम्ही जरा इथे काय का बस आमचं जेवण झालंय आणि आम्ही तर हद्दूला आलेलो आणि तुम्हाला एक गोष्ट हे बघा आंबे छोटाच कलम मिळेल त्याला किती आंबे आले अगं पण ते इतका मोठा नाही ना किती आंबे आले बघा ना त्याला हो कलमच झाला ना हा झाड आहे कुठला हा ग सॉरी हा किती आंबे आलेत बघा। तुळजापूरला पोहोचलो आम्ही आता पावणे 12 झालेत। GPS सिग्नल लॉस्ट झाला म्हणून शिवाजीचा बरोबर म्हणून त्या शिवाजी महाराजांचे फोटो आहेत ना इकडे हा इथे जोरात साजरी केल्या चला का शिवाजी मग बघा ना किती बारीक केलंय सगळीकडे ना शिवाजी तुळजापूरचा।